आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकरी बांधवांना सवलतीच्या दरात शेती अवजारांचं वाटप, डॉक्टर सुजित मेंचकर फाउंडेशनचा उपक्रम. हातकणंगले तालुक्यातील रुई येथे आमदार डॉक्टर सुजित मेंचकर फाउंडेशनच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सुलभ आणि अल्पदरात शेती अवजारांचं वाटप करण्यात आलं. शेतकऱ्यांकडून पंप, ताडपत्री, पहार, टिकाव, खोरे, पाटी अशा विविध अवजारांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असते. याची दखल घेत येथील डॉक्टर सुजित मेंचकर फाउंडेशनच्या वतीनं उपक्रम हाती घेतला आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील शेतकरी बंधूंना सुलभ दरात शेती अवजारे वाटप सुरू करण्यात येत असून ती गावोगावी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये ऊस तोडणी कोयता, भात कापणी खुरपी, कुदळ खोरे, कुदळ प्लास्टिक फावडे, खते पेरणी इत्यादी शेतीपूरक अवजारे देण्यात येत आहेत. हा कॅम्प सकाळी 9 ते 1 पर्यंत ग्रामपंचायत रुई येथे करण्यात आला. सुमारे 300 ते 400 शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी केलं. यावेळी सरपंच सौ तनुजा सरोदे, रुई शाखा प्रमुख अविनाश शिंदे, पंचायत समिती सदस्य अजिम मुजावर, अभय काश्मीरे, महादेव शिंदे, सदाशिव पोवार, फाउंडेशनचे संचालक शीतल शिंदे, संतोष माने, राकेश खाडे, जयपाल माने, संदीप जाधव, महेश झपाटे, रावसाहेब अब्दान, विजय सूर्यवंशी, सचिन मगदूम, कुबेर अफराद, विशाल कोरवी, प्रदीप सरडे, विजय जगदाळे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी रुईहून शरीफ मक्खुभाई. विधानसभा मतदारसंघाची कार्यसंग्रहण आहे. लोकप्रिय आमदार डॉक्टर सुजित मेंचकर साहेब यांच्या दूरदृष्टीने आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जो उपक्रम शेतीपूरक अवजार आहेत ते अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम आज आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत. आणि पूर्वी कसं व्हायचं की ही जी साहित्य आहे हे आणण्यासाठी पंचायत समितीच्या दारात जावं लागायचं, त्यांचे पत्र शिफारसी, त्यामुळं शेतकऱ्यांचा प्रतिसाद याला फार कमी असायचा. ही गरज ओळखून माननीय आमदार ही जी साहित्य आहे शेतीची साहित्य जे आहे अत्यंत अल्पदरात प्रत्येक गावोगावी ही पोहोचवली. आज या ठिकाणी रुई या ठिकाणी हा जो कॅम्प आयोजित केलेला आहे आमदारांनी, त्याला शेतकरी बांधवांनी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यांना साथ दिलेली आहे. आणि असंच उपक्रम आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत राहू, चालू राहू या कार्यक्रमासाठी. खास करून आमच्या गावच्या सरपंच सरोदवहिनी, माजी उपसरपंच कांबळे साहेब, हे सगळे उभे राहिले, अविनाश आहे, संतोष आहे, या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत आणि अशीच लोकांनी आम्हाला साथ द्यावी अशी मी फाउंडेशनच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद.